पगागड्यांनो छापड लावू नका, चेतीस तेते असेच काहे उलगडण्याला शिका। डोळे उघडून पगागड्यांनो छापड लावू नका, चेतीस तेते असेच काहे उलगडण्याला शिका। विश्व कोण त्या सुत्ताने झाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले। प्रारंभीचे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही। या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ विज्ञान। राष्ट्रीय विज्ञान दिन म्हटलं की आपण विज्ञानाचे मॉडेल बनवतो, वेगवेगळे प्रकल्प सादर करतो, पण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न पडत असतात, पण त्याची उत्तरं कधी शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाही। कितीतरी प्रश्न मनात असतात, वटवाघळ उलटी का लटकतात, तारे का लुकलुकतात, समुद्रावर उंच उंच लाटा का निर्माण होतात, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात। त्या विजेच्या ताऱ्यांवर पक्षी बसल्यानंतर त्यांना शॉक का बसत नाही, कितीतरी प्रश्न असे आहेत आणि त्यांची वैज्ञानिक उत्तर आपणाला जर मिळाली तर किती आनंद होईल, नाही का? आणि म्हणूनच ही उत्तर तुम्हाला एका वाक्यात देण्याऐवजी जर नाट्यीकरणाच्या स्वरूपात मिळाली तर ती नक्कीच तुमच्या कायमच्या लक्षात राहील। आणि म्हणून मी 16 नाट्यीकरण म्हणजे 16 वेगवेगळे प्रश्न घेऊन त्यावर 16 छोट्या छोट्या नाटिका लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या वैज्ञानिक आहेत। आणि त्या नाट्यीकरणाच्या स्वरूपामध्ये महात्मा फुले विद्यालयाचे 5वी ते 7वीचे विद्यार्थी तुमच्या समोर या नाटिका सादर करणार आहेत। यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे, मुख्याध्यापकांची प्रेरणा त्यासाठी आहे, संस्थेच्या शुभेच्छा यासाठी आहेत, आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। हे सगळे व्हिडिओ तुम्हाला यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत, आणि नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येण्यासाठी यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं समजावून घ्या, जाणून घ्या, इतरांनाही सांगा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा। बघू तर हे विद्यार्थी कोणता प्रश्न आपल्या समोर घेऊन येत आहेत आणि काय उत्तर ते देत आहेत। आज खूप दिवसापासून माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, बरं वाटलं रे जरा। पण तुला म्हणून सांगतो, मला काही गोष्टींचा ना भास होतो, त्याची ना मला फार भीती वाटते। म्हणजे कशाचा भास होतो? तुला सावलीत भूत दिसत का? तसंच थोडं फार, पण अंधारात एखादी दोरी पडली का मला सापच दिसतो। दोरी होती, दोरी होती, दोरीला घाबरला, दोरीला घाबरला। तुला ना रे माझ्या बोलण्यातलं गांभीर्यच नाही, असं सांगू तुला, अंधारात दोरीचा साप सगळ्यांना दिसतो रे, म्हणून तशी मन पडली साप म्हणून दोरी दुटू नये, याची नको चिंता करू। अजून कशाची भीती वाटते? याला भीती नाही म्हणता येणार, भास होता भास। वडापावचा वास आला की वडापाव खातानाचा भास होतो का नेहमी पहिल्याला मनाचा भास होतो तुला? तसं नाही रे। मग कसला? अरे उन्हाळ्यात ना पप्पा बरोबर गाडीवर जातो ना तेव्हा दूरवर पाणी चमकताना दिसत, आता वाटत त्या पाण्यातून गाडी घसरते की काय। अरे मग गाडी जरा पप्पाला बाजूला घ्यायला सांगायची। नाही रे, पण तिथे गेल्यावर पाणीच नसतं, काहीतरी वेगळीच भानगड दिसते बर का। आणि तुला म्हणून सांगतो, तापलेल्या रस्त्यावरून जाताना मध्येच दूरवर पाण्यानं भरलेलं तळ असल्यासारखं वाटत। तुला कोणत्या तरी मोठं दवाखान्यात न्यावं लागेल बर का। पण माझे आजोबा बाबा मामा सगळेच म्हणतात आम्हाला पण दिसत, पण यासाठी दवाखान्यात जाण्याची गरज नाही। अरे मी मागासपासून तुमची चर्चा ऐकते की भास होतो, भीती वाटते, तापलेल्या रस्त्यावरून जात असताना मध्येच दूरवर एक तळ दिसत, हा तर एक भासच आहे, यालाच वैज्ञानिक भाषेत रुपजल असे म्हणतात। अगं माहिती का तुला ते कशामुळे दिसत ते? माहिती आहे तर सांग ना। मग सांगते, नीट ऐका। जर तुम्हाला एका मोकळ्या मारणावर पळायला सांगितलं आणि एका घनदाट जंगलातून पळायला सांगितलं तर तुम्ही कोणत्या मार्गाने वेगाने धावसाल? अर्थातच मोकळ्या मार्गावर।
अगदी तसंच आहे. जेव्हा रस्ता अतिशय तापतो तेव्हा रस्त्याच्या लगतची बाजूही तापते आणि हवा तापली किती विरळ होते, पण रस्त्याच्या वर तुलनेने हवा ही थंड असते. तेव्हा थंड हवेची घनता ही जास्त, म्हणजे थंड हवा ही दाट असते, म्हणजे थंड हवा दाट आणि गरम हवा विरळ असते. अगदी बरोबर. वरून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा किरण प्रथम दाट हवेतून येतो, तेव्हा त्याचा वेग हा कमी असतो. जसा घनत अरण्यातून पळतो तसा. अगदी बरोबर. हे पहा, हा तापलेला रस्ता आहे. तापलेल्या रस्त्याची हवा ही विरळ असते, पण त्या मानाने रस्त्याच्या वरची हवा ही थंड हवा असते, म्हणजेच दाट हवा असते. वरून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा किरण जेव्हा खालच्या दिशेला येतो तेव्हा तो दाट हवेतून येतो, तेव्हा त्याचा वेग हा कमी असतो. पण जिथून हा किरण जेव्हा किरण जो पण जो किरण विरळ हवेत प्रवेश करतो तेव्हा त्याचा वेग हा अचानक वाढतो व तो आपली दिशाही बदलतो. पण जिथून हा किरण आपली दिशा बदलतो तिथे आपल्याला रस्त्याची प्रतिमा न दिसता आकाशाची प्रतिमा दिसते. आकाश निळं म्हणजे पाण्यासारखं दिसणार नाही का? म्हणजे तिथे आपल्याला पाणी असल्याचा भास होतो. यालाच प्रकाशाचं वक्रीभवन असं म्हणलं जातं, त्यालाच रिफ्लेक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. तुम्ही मला सांगितलं मृगजळ का दिसतं ते. अरे हे बघ, ती होडी आकाशात तरंगते बघ. याला वेळ लागले, होडी तरी ती पाण्यातच आहे, याला कुठे आकाशात तरंगताना दिसते? अरे बाळानो, तो उंचावर उभा आहे. वक्री होणाबाई होडीची प्रतिमा आकाशाच्या पटलावर दिसते, त्यामुळे ती होडी हवेत चालताना दिसते. समजलं का प्रतीक? रुग्जळच्या पाठीमागे धावू नकोस आणि घाबरू नकोस. बघा, हे आता विज्ञान कुठून कुठं चाललं आहे. मी आता कशालाच घाबरणार नाही. जे समजणार नाही, कळणार नाही, ते समजून घेणार. तसं म्हणतातच ना, मृगजळाच्या पाठीमागे धावू नकोस, ते खरं नसतं. आणि बरं का मुलांना, वाळवंटात जर बघायला गेलो तर तिथे आपल्याला भरपूर मृगजळ पाहायला मिळतात. त्याचं कारणही तसं आहे, वाळवंटात उन्हाची तीव्रता ही जास्त असते. तर मित्रांनो, समजलं का तुम्हाला मृगजळ का दिसतात ते? धन्यवाद.